आज आपल्याला पुढील उदाहरण पाहायचं आहे पीयूष आणि अरुण याचं. आवाज येतोय? आवाज येतोय ना? हो मॅडम, येतोय मॅडम. कालचं उदाहरण पाहिलं का? टाकलेलं सगळं पुढील उदाहरण पाहणार आहोत आपण आज पीयूष आणि अरुण यांचं. या उदाहरणामध्ये काय काय करायचं माहितीये तुम्हाला? अगोदर तुमचं जे पीडीएफ बुक आहे तर पीडीएफ बुक मधलं उदाहरण क्रमांक 4 काढा किंवा ते नंतर बघा. मी आता आपला तास झाल्यानंतर आता मी काय शिकवते त्याकडे फक्त लक्ष द्या. बघा उदाहरण सोडवत असताना तुम्हाला काय काय तयार करायचंय. अगोदर काय तयार करायचे तुम्हाला? व्यापार खाते दिसायला का तुम्हाला? हे घोडावरच दिसायला का तुम्हाला? दिसतंय मॅडम. पहिलं खातं कोणतं आहे मग? व्यापार खाते. तारीख लिहिलेली त्याच्याखाली 31 मार्च 2019 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता. दुसरं खातं कोणतं तयार करायचं तुम्हाला? नफा तोटा खाते. आणि त्याच्यानंतर कोणतं आहे? ताळेबंद पत्र. तर आता प्रश्नामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे? तेरीस पत्र आणि समायोजना दिलेल्या आहेत. तेवीस पत्रकामध्ये नावे शिल्लक असते आणि जम्मा शिल्लक असते. नावे शिल्लक मध्ये कोणकोणते घटक आहेत काल सांगितलेलं आहे मी. नावे शिल्लक मध्ये सर्व प्रकारचे खर्च आणि विविध संपत्ती नावे शिल्लक मध्ये. आणि जम्मा शिल्लक मध्ये काय दिलेलं आहे? सर्व प्रकारच्या देयता आणि उत्पन्न आहे. हे घटक व्यवस्थित तुम्हाला लक्षात आले पाहिजेत. अगोदर नावे मध्ये काय आहे? सर्व प्रकारचे खर्च आणि संपत्ती. आणि जमा शिल्लक मध्ये काय दिलेलं आहे? विविध प्रकारची देयता आणि विविध उत्पन्न. आता अगोदर आपल्याला काय करायचं? ज्या ज्या घटकावर समायोजन आहे त्या घटकाला टिक मार्क करून घ्यायचे. बघा पहिली समायोजन दिलेली आहे 31 मार्च 2019 रोजी असलेल्या शिल्लक मालाचे मूल्य किती दिले? रुपये 40,000 आणि रुपये 35,000. आता ही जी समायोजन असते ती सेपरेट आहे त्यामुळे तुम्हाला कुठलाही टिक मार्क करण्याची गरज नाही. दुसरी समायोजन आहे मुदत ठेवीवरील व्याज रुपये 1,200 प्राप्त आहे. आता ह्या ज्या मुदत ठेवी आहे त्याच्यावरती समायोजन आहे म्हणून मुदत ठेवीला टिक मार्क करायचे. आपल्याला जमा शिल्लक मध्ये दिलेलं आहे बघा मुदत ठेवीवरील व्याज त्यालाही टिक मार्क करा. आणि नावे शिल्लक मध्ये मुदत ठेव दिलेली आहे त्यालाही टिक मार्क करा. त्या दोन्हीलाही आपल्याला टिक मार्क करायचा आहे. त्यानंतर तिसरी समायोजन आहे विविध ऋणकोर म्हणून ऋणकोला टिक मार्क करून घ्या. त्याचप्रमाणे बुडीत कर्जाला देखील टिक मार्क करून घ्या. ऋणको बुडीत कर्ज या दोन्हीलाही आपल्याला टिक मार्क करावा लागतो. चौथी समायोजन आहे उपवास करावं म्हणून उपवास करायला टिक मार्क करून घ्यायचं. आणि पाचवी जी समायोजन आहे आजीमुळे जळालेला जो काही माल आहे ती समायोजन सेपरेट असते म्हणून आपल्याला टिक मार्क करण्याची गरज नाही. आता प्रत्यक्ष उदाहरण आपण सोडवणार आहोत. तर जी परीक्षा सूची दिलेली आहे त्यातला एक एक घटक आपल्याला बघायचे. अगोदर नावे शिल्लक पाहणार आहोत आपण. नावे शिल्लक मध्ये काय काय आहे? विविध खर्च आणि संपत्ती. मग खर्च कुठे नोंदवायचा तुम्हाला? जो प्रत्यक्ष खर्च आहे व्यापार खात्याच्या नावेवर. जो अप्रत्यक्ष खर्च आहे तो नफा तोटा खात्याच्या नावेवर. आणि जी संपत्ती आहे ती संपत्ती ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला तुम्हाला नोंदवायची आहे. मग बघू पहिला घटक कोणता दिले बघा. प्रारंभ स्कंद. तारीख दिले बघा 1/4/2018 म्हणजे हा वर्षाच्या सुरुवातीचा माल साठा आहे. हा माल साठा नेहमी कुठे राहायचा? व्यापार खात्याच्या नावे बाजूला.
व्यापार खात्याच्या नावे लागणाऱ्या प्रारंभनस्कंद रक्कम आहे रुपये 30,800 घेऊन टाका. आउटर कॉलममध्ये 30,800. त्यानंतर पुढचा घटक आहे खरेदी. आता खरेदी जी आहे ती खरेदी आपल्याला इथंच व्यापार खात्याच्या नावे बाजूला नोंदवावी लागते. खरेदी रक्कम आउटर कॉलममध्ये द्या रुपये 80,000. त्याला टिक मार्क केलेलं नाही त्याची रक्कम आउटर कॉलममध्ये द्यायची. पुढे काय दिलंय वेतन. वेतन कुठं असतं? वेतन हा अप्रत्यक्ष खर्च आहे म्हणून वेतन कुठं लिहायचं? नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला लिहा वेतन. रक्कम आउटर कॉलममध्ये रुपये 5,000. त्यानंतर आहे मजुरी. मजुरी हा प्रत्यक्ष म्हणजे उत्पादनाशी संबंधित खर्च आहे. प्रत्यक्ष खर्च व्यापार खात्याला मजुरी. मजुरीला आउटर कॉलम मध्ये 7,500. वाहतूक खर्च. आता उदाहरणामध्ये खरेदीवरील वाहतूक खर्च आणि विक्रीवरील वाहतूक खर्च असे दोन खर्च असतात. खरेदीवरील खर्च असेल तर व्यापार खात्याच्या नावे, विक्रीवरील खर्च असेल तर नफा तोटा खात्याच्या नावे. पण आता इथे फक्त काय दिले तुम्हाला? वाहतूक खर्च दिले. ज्या वेळेस फक्त वाहतूक खर्च हे पद असेल त्यावेळेस त्याची नोंद कुठे करायची? आपल्याला व्यापार खात्याच्या नावे बाजूला लिहून टाकायचे. वाहतूक खर्च फक्त वाहतूक खर्च दिला तर व्यापार खात्याच्या नावे बाजूला लिहायचा. रक्कम किती आहे? रुपये 3,000. त्यानंतर आहे अधिकार शुल्क. अधिकार शुल्क हा सुद्धा प्रत्यक्ष खर्च आहे पण अधिकार शुल्क सुद्धा तुम्हाला कुठे लिहायचं आहे? व्यापार खात्याच्या नावे बाजूला. अधिकार शुल्क. अधिकार शुल्क आहे रक्कम रुपये 2,500 आउटर कॉलममध्ये. त्यानंतर आहे गाडी भाडे. हा देखील प्रत्यक्ष खर्च आहे. सर्व प्रत्यक्ष खर्च इथं नोंदवायचं आपल्याला. गाडी भाडे रक्कम आउटर कॉलममध्ये 7,700. पुढचा खर्च आहे छपाई आणि लेखन सामग्री. हा कार्यालयाशी संबंधित खर्च असतो म्हणून याला अप्रत्यक्ष खर्च असतो. म्हणून त्याची नोंद अप्रत्यक्ष खर्च कुठे येणार? नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला. छपाई व लेखन सामग्री. छपाई व लेखन सामग्री रक्कम आउटर कॉलममध्ये 1,050. पुढे दिलेलं आहे विविध ऋणको. ऋणको याला काय म्हणतो? पहिले कधी पहिले कधी काय आहे? संपत्ती आहे. संपत्ती बाजूला विविध ऋणको. बघा ऋणको किती दिले? 43,000. त्याला टिक मार्क केले. रक्कम येथे कॉलममध्ये लिहायची. ऋणको संपत्ती असते. काय उपस्कर. आता हे इनर कॉलममध्ये लिहिले की त्याला जागा सोडायची आणि त्यानंतर पुढचा घटक लिहायचा उपस्कर. उपस्कर रक्कम इनर कॉलममध्ये लिहा 20,200. त्यानंतर पदभूत संपत्ती. संपत्ती आहे इथंच लिहा उपस्कराला जागा सोडून. संपत्ती रक्कम आउटर कॉलममध्ये मार्क केलं नाही म्हणजे रक्कम आउटर कॉलममध्ये लिहायची 25,000. त्यानंतर दिले गुंतवणूक. गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट. ही सुद्धा संपत्ती असते म्हणजे संपत्ती बाजूला गुंतवणूक. रक्कम आउटर कॉलममध्ये 15,000. त्यानंतर आहे प्रवास खर्च. प्रवास खर्च हा अप्रत्यक्ष खर्च असतो. अप्रत्यक्ष खर्च नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला. प्रवास खर्च रक्कम आउटर कॉलममध्ये 3,450. खर्च दोन बाजूला घेणार आपण. एक तर व्यापार खात्याच्या नावेला किंवा नफा तोटा खात्याच्या नावेला. त्यानंतर आहे जाहिरात.
जाहिरात हा देखील अप्रत्यक्ष खर्च आहे नफा तोटा का त्याच्या नावे बाजूला जायचं जाहिरात त्या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये लिहा तीन वर्षासाठी आणि रक्कम लिहा रुपये 30,000 इनर कॉलम मध्ये नाही सर कारण ज्या वेळेस अशा प्रकारे तीन वर्षासाठी दोन वर्षासाठी दिलेलं असतं ती एक प्रकारची समान असते फक्त आपल्याला त्यांनी खाली दिलेलं नाही समान मध्ये त्याला हिडन समान असे म्हणतात लपलेली समान ती एक समानच आहे लपलेली आहे कारण जाहिरात खर्च त्यांनी किती वर्षाचा केला आहे तीन वर्षाचा आपल्याला फक्त एकच वर्षाचा विचार घ्यावा लागतो म्हणून ही सुद्धा याच्यावर सुद्धा समान आहे मग याची रक्कम आपल्याला त्या ठिकाणी मनाने सिंगल कॉलम मध्ये नोंदवावी लागते पुढे दिलेलं आहे बुडीत कर्ज आता जाहिरातीला जात सोडा जे घटक पेनजे मध्ये असतात त्यांना कसले घटक म्हणायचे जुने घटक म्हणून त्याच्या ठिकाणी जुने बुडीत कर्ज रक्कम लिहा इनर कॉलम मध्ये त्याला टिक मार्क केलेला आहे रुपये 500 बुडीत कर्ज नुकसान आहे नफा तोटा का त्याच्या नावे बाजूला आपल्याला त्याची नोंद करावी लागते त्यानंतर दिलेलं आहे दिलेली कसर कसर हा देखील खर्च आहे बुडीत खर्चाच्या खाली दोन तीन ओळी जागा सोडा आणि नंतर लिहा दिलेली कसर दिलेली कसर राउटर कॉलम मध्ये 1,800 रोख ही काय आहे व्यवसायाची संपत्ती आहे संपत्ती बाजूला हस्तस्त रोख रक्कम आउटर कॉलम मध्ये 7,000 त्याच्या खाली बँकेची रोख संपत्ती आहे बँकेतील रोख 20,000 आउटर कॉलम मध्ये त्याच्यानंतर दिले मुदत ठेवला आपण फिक्स्ड डिपॉझिट असं म्हणतो आणि डिपॉझिट ही काय असते आपली संपत्ती असते म्हणून मुदत ठेव संपत्ती बाजूला आता त्या मुदत ठेवला आपण टिक मार्क केलेला आहे म्हणून त्याची रक्कम इनर कॉलम मध्ये ठेवायची रुपये 15,000 तर नावे शिल्लकचे सर्व घटक आपले संपलेले आहेत आता जम्मा शिल्लक मध्ये पहिल्या घटक तुम्ही बघा भांडवल खाते पियुष आणि अरुण या दोघांचं भांडवल या ठिकाणी दिलेलं आहे मग भांडवल कुठे नोंदवायचं असतं नेहमी ताळेबंदाच्या देयता बाजूला म्हणून देयता बाजूला या भांडवल खाते पहिला भांडवलदार आहे पियुष रक्कम इनर कॉलम मध्ये लिहायची भांडवलाची नेहमी कारण नफा झालेला आपल्याला अधिक करावा लागतो तोटा असेल तर वजा करावा त्याच्यानंतर दोन ओळी जागा सोडून दुसरा भागीदार घ्यायचा अरुण अरुणच भांडवल आहे 80,000 तेही इनर कॉलम मध्ये लिहा पुढचा घटक आहे बघा गणित तर धनको धनकोला काय म्हणतो आपण देणेकरी म्हणजे देयता म्हणून देयता बाजूला विविध धनको दोन तीन ओळी जागा सोडा आणि नंतर लिहा विविध धनको रक्कम ऑर्डर कॉलम मध्ये 20,500 त्यानंतर दिले मुदत ठेवीवरील व्याज आपल्याला व्याज मिळाले संस्थेला आणि व्याज हे वारंवार मिळत असत म्हणजे ते काय आहे संस्थेचं उत्पन्न उत्पन्नाची नोंद कुठे करायची नफा तोटा खात्याच्या जमा बाजूला जमा बाजूला लिहा मुदत ठेवीवर व्याज आता त्याला टिक मार्क केले आपण म्हणून रक्कम इनर कॉलम मध्ये ठेवा रुपये 1,000 त्यानंतर आहे अधिकोष अधिकर्ष त्याला बँकेचं कर्ज म्हणतात कर्ज हे काय असतं देणं असतं म्हणून देयता बाजूला अधिकोष अधिकर्ष अधिकोष अधिकर्ष रक्कम द्यावर कॉलम मध्ये 10,000 आणि जम्मा शिल्लक मधला शेवटचा घटक आहे विक्री विक्री कुठे येते व्यापार खात्याच्या जम्मा बाजूला विक्रीला व्यापार खात्याच्या जम्मा बाजूला रक्कम आहे रुपये 1,20,000
कामातील जे काही घटक होते ते घटक आपले संपलेले आहे. आता आपल्याला एक एक समावेशन ठिकाण पाहिजे आहे. समावेशन आपण बघू. पहिली समावेशन त्यांनी दिली आहे 31 मार्च 2019 रोजी शिल्लक असलेल्या मालाचे लागत मूल्य किती दिले 40,000 आणि बाजार मूल्य किती दिले 35,000. आता दोन किमती दिलेल्या 31 मार्च म्हणजे त्याला शेवटचा माल साठा वर्ष कधी संपत आपलं 31 मार्चला म्हणजे हा कधीचा माल साठा आहे वर्षाच्या शेवटचा. मग हा शेवटचा माल साठा याचे दोन परिणाम करायचे आपल्याला. पण कोणत्या रकमेने परिणाम करायचे? ज्या वेळेस अशा प्रकारे दोन किमती दिलेल्या असतात एक आहे लागत मूल्य आणि दुसरा आहे बाजार मूल्य त्यावेळी जी किंमत कमी आहे त्याने आपल्याला नोंद करायला लागतो. बघा 40,000 आणि 35,000 मग आपल्याला कोणती किंमत विचारात घ्यावी लागेल 35,000. मग 35,000 आहे याचे दोन परिणाम तुम्हाला करायचे आहेत. पहिला परिणाम नेहमी कुठे करायचा? व्यापार खात्याच्या जमा बाजूला. हा शेवटचा माल साठा त्याला आणखी एक नाव आहे सवर्ण स्कंध म्हणायचं. म्हणून सवर्ण स्कंध किती नोंद करायचे तुम्हाला? 35,000 आहे रुपये 35,000. त्यानंतर आणखीन एक याचा परिणाम करायचा. एक झाला व्यापार खात्याच्या जमा बाजूला. दुसरा परिणाम करायचा तुम्हाला स्कंध म्हणजे माल साठा. माल साठा ही काय असते? व्यवसायाची संपत्ती असते. म्हणून दुसरा परिणाम नेहमी कुठं होणार? ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला. संपत्ती बाजूला सवर्ण स्कंध रक्कम आहे रुपये 35,000. सवर्ण स्कंध रुपये 35,000 हे लिहित असताना एक वेळ या ठिकाणी आपल्याला जागा सोडवा लागते कारण एक घटक या ठिकाणी येणार आहे. म्हणून एक वेळ जागा सोडून घेते सवर्ण स्कंध 35,000. म्हणजे पहिल्या समाजाचे दोन परिणाम केले. पहिला कुठं? व्यापार खात्याच्या जमाला आणि दुसरा कुठं? ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला. आता त्यानंतर पहिली समाजना संपली. दुसरी समाजना बघू आपण. नंबर दोन मुदत ठेवीवरील व्याज 1,200 अप्राप्त आहे. अप्राप्त म्हणजे काय? त्याच्यावरच व्याज आपल्याला येणार. मग त्याची नोंद आपल्याला करावी लागते. त्याशिवाय शुद्ध नफा आपल्याला काढता येत नाही. म्हणून मुदत ठेवी कुठे दिल्या? ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला. पहिला परिणाम हा संपत्ती बाजूला करावा लागतो आपल्याला. त्या मुदत ठेवीमध्ये त्यावर मिळणारा व्याज काय करायचं? आपल्याला अधिक करायचं. म्हणून आधी अप्राप्त येणे म्हणजेच काय? अप्राप्त. आधी अप्राप्त व्याज किती? 1,200. आता टोटल आउटर कॉलमध्ये लिहा 16,200. टोटल मुदत केली व्याज अधिक करून किती झाल्या? 16,200 च्या झाल्या. आता हा झाला एक परिणाम. आता एक परिणाम ताळेबंदावर झाल्यावर दुसरा परिणाम कुठं होणार? एक तर नफा तोटा खात्यावर किंवा व्यापार खात्यावर. मग आता व्याज जे आहे ते व्याज उत्पन्न आहे. वारंवार मिळणार जे असतं त्याला आपण उत्पन्न म्हणतो. म्हणजे व्याज कुठं राहायचं तुम्हाला बघायचं? मुदत ठेवीवरील व्याज अगोदर किती मिळालेलं आहे? 1,000. आणखीन किती अप्राप्त आहे? येणं किती आहे? आणखीन 1,200 येणार. ते येणं काय करायचं आपल्याला ह्याच्यामध्ये? आधी करायचं. आधी अप्राप्त व्याज 1,200. 2,200 रुपये टोटल आले. अशा प्रकारे दोन परिणाम आपण केले. पहिला परिणाम मुदत ठेवीमध्ये त्याच्यावरील येणं व्याज काय देणं? अधिक व्याज हे उत्पन्न. उत्पन्न कोणत्या बाजूला येतं? नफा तोटा खात्याच्या जमा बाजू. म्हणून ह्या व्याजामध्ये अगोदर मिळालेल्या व्याजामध्ये येणं व्याज परत काय केले? आपण अधिक केलेलं आहे. त्यानंतर पुढं दुसरी समायोजना आपली संपली. नंबर 3 विविध गुंतवणूकीवर 28% प्रमाणे बुडीत व संशयित कर्ज निधीची तरतूद करा म्हणते. आता ऋणको किती दिले बघा. त्या ठिकाणी ऋणको आहे 43,000. त्याच्यावर 28% दराने आपल्याला संशयित कर्ज निधीची तरतूद करायची. आता अगोदर काय करायचं? ह्या 43,000 च्या 28% रक्कम काढून घ्यायची.
संपत्ती मधून वजा आणि नफा तोटा खात्याच्या नावे बदला.
त्याच्यानंतर पाचवी समाळणा दिले लास्ट समाळणा आहे आणि त्याच्यानंतर आणखीन एक समाळणा गुप्त समाळणा 8000 माल आगीमुळे नष्ट झाला आणि विमा कंपनीने 6000 रुपयाचा दावा मान्य केला. कधी कधी व्यवसायामधला माल काय होतो आगीमुळे या ठिकाणी नष्ट होतो. अशा वेळेस जर त्या मालाचा विमा आपण उतरलेला असेल तर आपल्याला नुकसान भरपाई त्या ठिकाणी मिळत असते. मग आता आगीमुळे टोटल जो जळालेला माल आहे तो माल किती आहे 8000 माल आहे. म्हणजे तेवढा माल तुमच्या व्यवसायातून गेलेला आगीमुळे जळालेला माल याचा पहिला परिणाम पूर्ण आता 8000 माल जळाला. विमा कंपनी किती देणार आहे 6000 रुपये देणार आहे. म्हणजे 2000 रुपये या ठिकाणी या दोन्ही मधला फरक आहे. आता ह्याचे तीन परिणाम तुम्हाला सांगितले समाजण्याचे दोनच परिणाम करायचे पण अपवादात्मक अशा काही समाज आहेत त्याचे तीन परिणाम आपल्याला करायला. आता पहिला परिणाम हा 8000 करायचा. आगीमुळे टोटल किती रुपयाचा माल जळालाय 8000. मग 8000 नोंद कुठं करायची हा व्यापार खात्यावर. व्यापार खात्यावर आपल्याला या ठिकाणी नोंदवता येईल आगीमुळे जळालेला माल. आगीमुळे जळालेला माल किती रुपयाचा माल जळालाय 8000. म्हणून 8000 नोंद इथं बोला है ना. दुसरा आहे आता विमा कंपनी किती रुपये देणार आहे 6000 रुपये देणार आहे. म्हणजे 2000 रुपये या ठिकाणी नुकसान आहे आपल्याला. हे नुकसान या ठिकाणी त्याचा 2000 परिणाम कुठे करायचा या घंटा तोटा खात्याच्या नावावर. पण दुसरा परिणाम कशाचा करायचा आहे हा 2000. पहिला परिणाम कशाचा केला 8000. कुठे केला व्यापार खात्याच्या जमा बाजूला आधीमुळे जळालेला माल. आता दुसरा परिणाम या 2000 कुठं होणार नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला आधीमुळे शुद्ध हानी माहिती करा. कारण 6000 मिळणार आहे म्हणजे शुद्ध हानी कितीची झाली फक्त 2000. आगीमुळे शुद्ध हानी रुपये 2000. 8000 परिणाम झाला व्यापार झाला. 2000 परिणाम झाला नफा तोटा खात्यावर. आता राहिले कोणते 6000. विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळणार आहे. हा म्हणजे विमा कंपनीकडून जे काही मिळणार आहे ते संपत्ती आहे. म्हणून 6000 परिणाम कुठं करायचा ताळेबंदाच्या संपत्ती बाहेर आणायचं. विमा कंपनी कडून रक्कम किती आहे ती येणार आहे विमा कंपनी कडून 6000. अशा प्रकारे याचे परिणाम किती केले आपण तीन. पहिला 8000 व्यापार खात्यावर, 2000 नफा खात्यावर आणि 6000 कुठे लिहिला ताळेबंदाच्या संपत्ती बाजूवर विमा कंपनी कडून येईल. अशा प्रकारे त्याचे परिणाम आपण या ठिकाणी केलेले आहे. तर अशा प्रकारे जे समाजांना तुम्हाला दिला त्या संपल्या. आता एक समाजांना त्या ठिकाणी त्याला हिडवण समाजांना गुप्त समाजांना समजा जपलेली समाजांना आहे. आपल्याला ते जे तुमच्या वार्षिक खातं तयार करत आहात ते 1 वर्षासाठी तयार करतात. 2019 रोजीच वार्षिक खातं तयार करायचं. मग त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पुढील वर्षाचा किंवा मागील वर्षाचा खर्च विचारात घ्यायचा नाही. मग आता जाहिरात जे आहे ते जाहिरात किती वर्षासाठी केले बघा. 3 वर्षासाठी जाहिरात खर्च केलेला आहे. मग आता हा जो 3 वर्षासाठी केलेला जाहिरात खर्च आहे त्याच्यामधला फक्त 1 वर्षाचा खर्च आपल्याला बाजूला करायचा. मग 3 वर्षासाठी खर्च किती केला आहे 30000. तर 1 वर्षासाठी किती सोपं आहे. 3 वर्षासाठी 30000 तर 1 वर्षासाठी रक्कम किती येणार आहे 10000. म्हणजे फक्त तुम्हाला 10000 रुपये खर्च या ठिकाणी दाखवायचा. 10000 खर्च तुम्हाला ऑटोपॉलमध्ये दाखवायचा. मग आगाऊ केलेला खर्च किती आहे त्यांनी आगाऊ केलेला खर्च आहे 30000 मधला 10000 ऑटोपॉलमध्ये येणार. म्हणजे आगाऊ केलेला खर्च किती आहे 20000. म्हणून वजा आगाऊ किंवा त्याला पूर्वदत्त असं म्हणतात. म्हणून ह्या 30000 मधून 20000 वजा करा. म्हणजे आउटर कॉलम मध्ये चालू वर्षाचा 1 वर्षाचा खर्च किती 1 वर्षाचा खर्च फक्त 10000 रुपये. तर अशा प्रकारे हा पहिला परिणाम झाला. याचा दुसरा परिणाम करायचा आहे 20000. जे काय आगाऊ आपण केलेले आहे ते आगाऊ व्यवसायाची संपत्ती असते. म्हणून आगाऊ जाहिरात खर्च
अशा प्रकारे सर्व संभावना आपल्या संपलेल्या आहेत. आता काय करायचं तुम्हाला अगोदर पहिलं खातं म्हणजे कोणतं पहिलं खातं कोणतं म्हणजे कोण व्यापार खाते. व्यापार खातं बंद करायचं. व्यापार खात्याच्या नावे आणि जमा दोन्ही बाजूची टोटल करावी लागते अगोदर आपल्याला. बघा व्यापार खात्याच्या नावे बाजूची टोटल आणि जमा बाजूची टोटल. जमा बाजूची टोटल करा अगोदर. व्यापार खाते अगोदर व्यापार खाते बंद करायचं. बघा आता व्यापार खात्याच्या जमा बाजूची टोटल किती आहे ते बघू आपण ग्राफ मध्ये करू. बघा व्यापार खात्याच्या जमा बाजूची टोटल आली 1,63,000. आता काय करायची नावे बाजूची टोटल करायची ग्राफ मध्ये. नावे बाजूची टोटल जर केली तर रक्कम येते बघा 1,24,500. मोठ्या रकमेतून लहान रक्कम आपल्याला वजा करावी लागते. मोठ्या रकमेतून लहान रक्कम काय करा वजा करा. जर वजा केले तर शिल्लक राहणार 38,500. शिल्लक किती राहिले 38,500. आता कोणत्या बाजूची टोटल केली जमा बाजू. त्याच्यानंतर नावे बाजू. मोठ्या रकमेतून लहान रक्कम वजा केली शिल्लक किती आली 38,500. आता हे 38,500 कुठं नोंदायचे तुम्हाला ज्या बाजूची टोटल कमी आहे. नावे बाजूची टोटल कमी आहे तर नावे बाजू म्हणायचे 38,500. त्याला इथं नाव द्या ढोबळ नफा. त्याला काय म्हणायचं ढोबळ नफा असं म्हणायचं. आणि ह्या दोन्ही बाजूला ह्या दोन्ही पैकी जी रक्कम मोठी आहे ती लिहून टाकायची. तिथे 1,63,000. अशा प्रकारे व्यापार खाते आपण बंद केलं. व्यापार खात्यावर पहिला नफा काढला ढोबळ नफा. आता हा जो ढोबळ नफा आहे तो पुढच्या खात्याला वर्ग करायचा. म्हणजे या ठिकाणी नफा तोटा खात्याला वर्ग किंवा त्याला स्थानांतरित असणार. म्हणून हा नफा कुठे घ्यायचा आहे आपल्याला नफा तोटा खात्याच्या जमा बाजूला. नफा कोणत्या बाजूला लिहिला जातो जमा बाजूला. म्हणून जमा बाजूला या ठिकाणी ढोबळ नफा. कुठून आला हा नफा व्यापार. किती आहे ढोबळ नफा 38,500. आता त्याचप्रमाणे तर नफा तोटा खात्याच्या जमा बाजूची टोटल किती आली 40,700. आता नावे बाजूची रोख मध्ये टोटल करूया. नावे बाजू म्हणजे खर्च आहे. खर्चाची बेरीज आपल्याला करून बघावी लागते. खर्चाची टोटल येते बघा 25,885. आता मोठ्या रकमेतून लहान रक्कम वजा करा. मोठ्या रकमेतून लहान रक्कम या ठिकाणी वजा करा. शिल्लक किती राहतात 14,815. 14,815 शिल्लक आहे. आता ही शिल्लक कोणत्या बाजूला लिहायची. यापैकी ज्या बाजूची टोटल कमी आहे त्या बाजूला. नावे बाजूची टोटल कमी आहे तर नावे बाजूला लिहायचं 14,815. आणि त्याला इथे नाव द्यायचं शुद्ध नफा. आणि ह्या दोन्ही बाजूला यापैकी जी रक्कम मोठी आहे ती रक्कम लिहून टाकायची 40,700. आता हा शुद्ध नफा आपल्याला दोन भागीदारांना या ठिकाणी वाटून द्यावा लागतो. भागीदार आपल्याकडे दोन आहेत. एक आहे पियुष आणि दुसरा आहे आरुण. आणि याही उदाहरणामध्ये तुम्हाला नफा तोटा वाटपाचं प्रमाण दिलेलं नाही. नफा काय करायचा समान प्रमाणामध्ये आपल्याला वाटायचं. आता हा नफा कसा वाटला जातो ते बघू आपण. नफा किती आहे 14,815. समान प्रमाणात म्हणजे त्याचे दोन भाग करायचे. म्हणजे दोन भागायचा.
0 परत दे सकी 14 आता एक राहिला मी पॉइंट द्या दे 15 रक्कम किती आली 7407 पॉइंट 5 आला पॉइंट नंतर 5 आहे म्हणजे एक आपल्याला इकडे ऍड करायला लागतो म्हणजे 7408 रुपये पहिला राहील आणि दुसऱ्याला 1 रुपया कमी जाईल या ठिकाणी पहिला भागीदार कोण आहे पीयूष पीयूषला नफा येईल 7408 आणि दुसरा आहे अरुण अरुणला नफा येईल 7407 रुपये अशा प्रकारे प्रसिद्ध नफ्याचे दोन भाग आपण केले आता झालेला नफा काय करायचा आपल्याला त्या भांडवलामध्ये अधिक करायचा आधी शुद्ध नफा 7408 रुपये झाले का टोटल आउटर कॉलममध्ये टोटल किती आली 87408 आणि त्याचप्रमाणे अरुणचा देखील नफा अधिक करा अधिक शुद्ध नफा 7407 रुपये टोटल आउटर कॉलममध्ये रक्कम किती आली 87407 आता शेवटचं काय आपलं राहिले आपल्याला ताळे रंगाची टोटल करायला लागते ताळे रंगाची टोटल या ठिकाणी आपल्याला करायची आहे टोटल जर समान आली तर आपलं उदाहरण बरोबर आहे ताळेबंदाच्या दोन्ही बाजूच्या बेरजा या ठिकाणी समानीने आवश्यक आहे दोन्ही बाजूच्या टोटल या ठिकाणी करून बघा टोटल येते 2,05,315 टोटल तुम्ही स्वतः करून बघा बरोबर येते का 2,05,315 तर अशा प्रकारे हे उदाहरण आपलं संपलेलं आहे.